सो अवर नेक्स्ट पॉइंट इज द टर्म्स कम्स अंडर यूनिट टेस्टिंग. यूनिट टेस्टिंग मीन्स टेस्टिंग इंडिविजुअल कंपोनेंट और टेस्टिंग ईच पार्ट और टेस्टिंग यूनिट ऑफ सॉफ्टवेयर. इंडिविजुअल यूनिट चेक करायचं इज नथिंग बट युनिट टेस्टिंग. मग त्याच्यामध्ये दोन टर्म्स आहेत, ड्रायव्हर अँड स्टब. देन व्हॉट इज ड्रायव्हर, व्हॉट इज स्टब? ड्रायव्हर इज नथिंग बट इन जनरल ड्रायव्हर काय करतो की सोर्स टू डेस्टिनेशन मूव होतो. सेम प्रोग्रॅमिंगमध्ये तुम्हाला सोर्स टू डेस्टिनेशन मूव करायचं असेल तर काय यूज करणार तुम्ही? ड्रायव्हर. मग ड्रायव्हर अँड स्टब बोथ आर कॉल्ड ॲज टूल्स. ओके, ड्रायव्हर अँड स्टब बोथ आर कॉल्ड ॲज टूल्स. दीज टूल्स आर यूज्ड इन सॉफ्टवेअर फॉर द पर्पज ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, ड्रायव्हर इज यूज्ड इन टॉप डाऊन अप्रोच. ड्रायव्हर इज यूज्ड इन बॉटम अप अप्रोच अँड स्टब इज यूज्ड इन टॉप डाऊन अप्रोच. देन व्हॉट इज ड्रायव्हर? ड्रायव्हर आर अ टूल और स्टब आर अ टूल बट ड्रायव्हर आर यूज्ड टू कंट्रोल अँड ऑपरेट द सॉफ्टवेअर बीइंग टेस्टेड. द यूज ऑफ ड्रायव्हर इज to control and operate the software. Okay, software la control ani operate karayacha kaam kon karnare? Driver. He ek tool use kele apan, yala ek module pan mhanu shakto apan, dummy module tumhi software madhe use karta. The use of driver is to control and operate the software being tested. Je software tumhala test karayacha asel tyala control karayacha kaam ani operate karayacha kaam kon karnare? Driver. सपोज एखादं एक्झाम्पल घेतलं असं, हे एक तुमची सिस्टीम आहे, नॉर्मल कम्प्युटर सिस्टीम आहे. ओके, आणि इथे एक सिस्टीम, ह्या दोन सिस्टीम्स आहेत. ह्या दोन कम्प्युटर सिस्टीममध्ये एकमेकांना कनेक्टेड, ठीक आहे. ही एक केबल आहे आणि ही एक केबल आहे. एक नॉर्मल कम्प्युटर सिस्टीम, इथे तुमच्या दोन सिस्टीम आहे, बोथ आर कनेक्टेड टू इच अदर युझिंग कीबोर्ड अँड माऊस केबल. या दोन केबल कुठल्या असणार आहे? कीबोर्ड अँड माऊस. ओके, मग हियर इज दिस कम्प्युटर ॲक्ट ॲज अ ड्रायव्हर. हा कम्प्युटर ॲक्ट का होतो ड्रायव्हर म्हणून? बिकॉज ड्रायव्हर आर यूज टू कंट्रोल अँड ऑपरेट द सॉफ्टवेअर बीइंग टेस्टेड. म्हणजेच काय की ड्रायव्हर हा एक डमी मॉडेल यूज करणार आहे आपण, की ज्या जर तुम्हाला कीबोर्ड आणि माऊस यूज करायचं नसेल तर तुम्ही व्हर्च्युअल कीबोर्ड आणि माऊस या सिस्टीममध्ये त्याचे फीचर्स, त्याचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता आणि तुम्ही तुमचं वर्क करू शकता किंवा तुम्ही तुमचं आउटपुट फाइंड आउट करू शकता. त्यासाठी तुम्हाला कीबोर्ड आणि माऊस फिजिकली कनेक्ट करायची गरज नाही. तुम्ही एक कम्प्युटर सिस्टीम अरेंज करून, त्याच्यामध्ये व्हर्च्युअल सिस्टीम अरेंज करून, तुम्ही कीबोर्ड आणि माऊसचं जे काही वर्क असेल ते तुम्ही ॲज अ ड्रायव्हर म्हणून यूज करू शकता. मग ह्या मॉड्यूलला काय म्हणायचं? तुम्ही डमी मॉड्यूल. अँड दिस डमी मॉड्यूल इज नथिंग बट ड्रायव्हर. ड्रायव्हर काय करणारे? इनपुट घेणारे, व्हॉट एवर ऑपरेशन परफॉर्म करणारे आणि तुम्हाला आउटपुट देणारे. त्यासाठी तुम्हाला फिजिकल डिव्हाइसची गरज नाही. तुम्ही डमी मॉड्यूल यूज करून तुमचं वर्क करू शकता. फॉर्म एक्सेप्ट इनपुट, प्रोसेसिंग ऑन दॅट इनपुट अँड गिव्ज आउटपुट टू दी यूजर. सो याला काय म्हणायचं? ड्रायव्हर. तर एक्झॅक्टली अपोजिट काय आहे तुमचं? स्टब. तर स्टब इज नथिंग, स्टब इज एक्झॅक्टली अपोजिट टू ड्रायव्हर. बोथ आर टूल्स यूज्ड इन सॉफ्टवेअर टेस्टिंग. बोथ आर डमी मॉड्यूल यूज इन सॉफ्टवेअर टेस्टिंग. देन स्टब इज ओनली यूज फॉर रिसीव अँड रिस्पॉन्ड. रिसीव्ड अँड रिस्पॉन्ड पर्पज. म्हणजेच काय? स्टब तुमच्या सिस्टीमला कंट्रोल किंवा ऑपरेट करायचं काम करत नाही आहे. स्टब डिरेक्टली काय करतं आहे? जस्ट रिसीव मेसेज अँड रिस्पॉन्स टू दी यूजर. सपोज इथे एक कम्प्युटर सिस्टीम आहे अगेन. इथे तुमचं प्रिंटर आहे, ठीक आहे. आणि हा तुमचा डमी मॉड्यूल आहे. डमी मॉड्यूल इज नथिंग बट अगेन स्टब. ओके, मग स्टब काय करणार आहे की सपोज या कम्प्युटर सिस्टीममध्ये सपोज एक्स वाय झेड डेटा असेल, त्याची तुम्हाला प्रिंट काढायची असेल, तर ती
प्रिंटचं रिक्वेस्ट कशी होणार, तुम्ही तो डॉक्युमेंट ओपन करणार, देन प्रिंटची रिक्वेस्ट सेंड करणार, मग ती क्यूमध्ये जाणार किंवा प्रिंट जॉबमध्ये जाणार, आणि मग तुमची प्रिंट निघणार, मग परत अगेन सिस्टीममध्ये मेसेज जाणार, मग नेक्स्ट प्रिंट निघणार. ही फार लेंदी प्रोसेस आहे. इन्स्टेड ऑफ दॅट जर तुम्ही एक डमी मॉड्यूल यूज केलं, म्हणजे स्टब यूज केलं, तर स्टबमध्ये प्रिंटरच्या प्रॉपर्टीज ऑलरेडी सेट केला, तर तुम्हाला तुमची क्यूमध्ये जाणार, मग ते वेटिंग टाईम वगैरे ते सगळं काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. डिरेक्टली तुम्ही स्टबमध्ये यूज केलं, त्याच्यामध्ये अशा सेटिंग असणार आहे की तुम्ही प्रिंट वर क्लिक केल्यानंतर डिरेक्टली तुमची प्रिंट निघणार आहे. त्यासाठी तुम्हाला ते क्यूमध्ये जाणार किंवा वेटिंगमध्ये जाणार, प्रिंट जॉबमध्ये जाणार, मग ती प्रिंट निघणार, ही सगळी प्रोसेस काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. त्याच्या ह्या मॉड्यूलमध्ये इनबिल्ट अशा फॅसिलिटी काय केलेल्या असणार आहे, ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं असणार आहे. मग असं मॉड्यूल म्हणजेच काय, तुमचं स्टब, जस्ट रिसीव आणि रिस्पॉन्ड. प्रिंटर काय करतो, रिसीव करतो रिक्वेस्ट आणि जे काही ऑपरेशन त्याला परफॉर्म करायचं सांगितलं असेल तो करतो. सपोज आपण एखादं डॉक्युमेंट ओपन केलं आणि कंट्रोल पी बोललं, म्हणजेच काय आली त्याला रिक्वेस्ट की प्रिंट काढ, मग त्या प्रिंटला तो काय करणार आहे, रिस्पॉन्ड देणार आहे, ॲक्च्युअल प्रिंट काढू, म्हणजेच रिसिव्ड आणि रिस्पॉन्स. तेवढंच लक्षात ठेवा, ड्रायव्हर अँड स्टब आर बोथ आर टूल्स यूज्ड इन सॉफ्टवेअर टेस्टिंग. ड्रायव्हर इज यूज्ड इन बॉटम अप अप्रोच, स्टब इज यूज इन टॉप डाऊन अप्रोच. ड्रायव्हर इज टू कंट्रोल अँड ऑपरेट द सॉफ्टवेअर बिंग टेस्टेड, अँड स्टब इज जस्ट रिसीव अँड रिस्पॉन्ड द मेसेज. नेक्स्ट आहे तुमचं इंटिग्रेशन टेस्टिंग. फर्स्ट होता युनिट टेस्टिंग, सेकंड वन इज इंटिग्रेशन टेस्टिंग. इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये काय केलं जातं, ग्रुप ऑफ कंपोनंट टेस्ट केला जातो. म्हणजे सपोज तुमची सिस्टीम आहे, ती मॉड्यूलमध्ये ब्रेक केली जाते, ईच मॉड्यूल जेव्हा टेस्ट केलं जातं त्याला म्हणायचं युनिट टेस्टिंग, आणि ह्या मॉड्यूलचा एक ग्रुप तयार करायचा आणि तो ग्रुपला टेस्ट करायचा, म्हणजेच इंटिग्रेशन टेस्टिंग. म्हणजे इथे इंडिव्हिज्युअल कंपोनंट टेस्ट होत नाही, इथे ग्रुप ऑफ कंपोनंट टेस्ट केला जातो, त्याला म्हणायचं इंटिग्रेशन टेस्टिंग. एक स्टँडर्ड डेफिनेशन काय इंटिग्रेशन टेस्टिंगची, ही इज अ लॉजिकल एक्सटेन्शन ऑफ युनिट टेस्टिंग. इंटिग्रेशन टेस्टिंग इज अ लॉजिकल एक्सटेन्शन ऑफ युनिट टेस्टिंग. याच्यामध्ये काय केलं जातं की जे दोन युनिट्स आहेत की जे ऑलरेडी युनिट टेस्टमध्ये टेस्ट केले असतात ते काय केले जातात, कंबाईन केले जातात, आणि त्याच्यामधला इंटरफेस काय केला जातो, टेस्ट केला जातो. म्हणजेच युनिट टेस्टिंगमध्ये सपोज कन्सिडर करा, ही एक सिस्टीम आहे एक्स वाय झेड. ह्या सिस्टीममध्ये एक्स एक मॉड्यूल आहे, वाय एक मॉड्यूल आहे आणि झेड एक मॉड्यूल आहे. तर एक्स मॉड्यूल हे इंडिव्हिज्युअल टेस्ट करायचं म्हणजे युनिट टेस्टिंग, वाय इंडिव्हिज्युअली टेस्ट करायचं मीन्स युनिट टेस्टिंग, आणि इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे हे दोन्ही मॉड्यूल कंबाईन करायचे, आणि ह्या दोघांमध्ये जो काही इंटरफेस असेल, इंटरफेस म्हणजेच रिलेशनशिप, ती जी टेस्ट करायची म्हणजेच इज नथिंग बट इंटिग्रेशन टेस्टिंग. इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये टू टाईप्स आहेत, टॉप डाऊन अँड बॉटम अप. टॉप डाऊन इंटिग्रेशन अँड बॉटम अप इंटिग्रेशन. युनिट टेस्टिंगमध्ये दोन टर्म्स होत्या, ड्रायव्हर अँड स्टब. इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये टू टाईप्स आहेत, टॉप डाऊन इंटिग्रेशन आणि बॉटम अप इंटिग्रेशन. मग टॉप डाऊन इंटिग्रेशन म्हणजेच काय, की तुमची सिस्टीम टेस्ट होणार आहे पण कशी, टॉप टू बॉटम, म्हणजे टॉपपासून स्टार्ट होणार अप टू बॉटमपर्यंत, त्याला म्हणायचं टॉप डाऊन इंटिग्रेशन. आणि बॉटम अप इंटिग्रेशन म्हणजेच बॉटमपासून स्टार्ट होणार अप टू टॉपपर्यंत, म्हणजे त्याच्यामध्ये काय, वन बाय वन मॉड्यूल टेस्ट होणार आहे. मग टॉप टू डाऊन असेल तर टॉपपासून डाऊनपर्यंत. सपोज एक एक्झाम्पल घेऊ, एक मॉड्यूल आहे, सपोज असे एक तुमचं मॉड्यूलची डायग्राम आहे, याच्यामध्ये टॉप डाऊन इंटिग्रेशन म्हणजे काय, आता सपोज टॉप डाऊन इंटिग्रेशन म्हणजे टॉपपासून डाऊनपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, टेस्ट करायचं आहे, ठीक आहे. मग टॉप कुठला आहे तुमचा, एम वन, मग इथपासून तुमचं टेस्टिंग स्टार्ट होणार, त्याच्यानंतर कुठलं मॉड्यूल टेस्ट होईल, एम टू टॉप टू डाऊन आहे, सो त्यानंतर एम इकडे नाही होणार आहे, टॉपकडे डाऊनकडे जायचं आहे, सो एम थ्री, त्याच्यानंतर एम फोर, त्याच्यानंतर एम फायू, म्हणजे एम इज नथिंग बट मॉड्यूल कन्सिडर केलं आपण. आता एम फायू नंतर अगेन तुम्हाला कुठे जायचं आहे, टॉपला, म्हणजेच एम सिक्स, त्याच्यानंतर एम सेवन, परत नंतर एक कम्प्लीट झाल्यावर टॉपला,
M8 म्हणजे मॉड्यूल कसे टेस्ट होणार आहे टॉपपासून बॉटमपर्यंत, म्हणजे टॉप डाऊन ॲप्रोच. आता हेच एक्झाम्पल जर बॉटम अप ॲप्रोचमध्ये घेतलं म्हणजे बॉटमपासून तर टॉपपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे टेस्ट.